नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे हो भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीचं मे दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ कसे ग्रह ग्रहयोग कसे असेल ग्रहांची राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे परिणाम करणार आहेत कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की ज्या सर्वात जास्त प्रभावित होणार आहे सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये तुम करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मेन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी त्या सर्व बारा राशींचं मे दोन हजार तेवीस करता तर राशीबळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीबद्दल सर्वात पहिल्यांदा आपण रवी किंवा तुमच्याच राशीचा स्वामी सूर्य याबद्दल विचार करू जसं की जो रवी आहे हा रवी तुमच्या भाग्य सणामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक सोळा तारखेनंतर तो तुमच्या दहाव्या सणात भ्रमण करेल तर साधारण आतापर्यंतच्या कालावधीमध्ये म्हणजेच गेल्या साधारण दहा पंधरा दिवसामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की तुमचा जो आत्मविश्वास आहे हा जबरदस्त वाढलेला आहे आणि तुम्ही जी कामं करतायत त्याच्यामध्ये काही गोष्टी तुमच्या अपेक्षाप्रमाणे होत आहेत जनमानसामध्ये तुमच्या इमेज सुद्धा खूप चांगली होते त्याचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे आणि तुमची जी रास आहे ही जनमानसामध्ये टिकून राहणारी आहे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे आणि तसाच काही अनुभव तुम्हाला आता येतोय आणि हाच जो प्रकार साधारण या महिन्यामध्ये सुद्धा चालू राहील थोडीशी भाग्याचे साथ मात्र तुम्हाला चांगले मिळेल त्या अनुषंगाने गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत राहतील आणि साधारण सोळा सतरा तारखेनंतर हा जो रवी आहे हा रवी तुमच्या दहाव्या सणात भ्रमण करतोय म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल म्हणजे तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या कर्तृत्वाचा ठसा तुम्ही नक्कीच उमटवाल तुमचे असतील किंवा तुमचे जे वरिष्ठ असतील त्यांच्या तुम्हाला कौतुकाची थाप सुद्धा मिळू शकेल तर एकंदरीत दिवस आहे म्हणजे हा जो संपूर्ण महिना आहे हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे तुमच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा मिळवून देणारा हा महिना आहे त्याच्यानंतर नंतर आपण विचार करणार आहोत मंगळ ग्रहाबद्दल मंगळ जो ग्रह आहे हा मंगळ ग्रह तुमच्या राशीकरता करता अतिशय महत्वपूर्ण असा शुभ फलदायी ग्रह त्याला आपण एका शब्दामध्ये राजयोगकारक ग्रह असं सुद्धा म्हणतो कारण तो तुमचा चतुर्थेश आहे भाग्यशा आहे जो की तुमच्या लाभसणात भ्रमण करतोय दिनांक अकरा तारखेनंतर तो तुमच्या व्ययसानात भ्रमण करणार आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या की जी काही तुमची महत्वाची कामं असतील ती जवळजवळ दहा तारखेच्या आधी ओरकून घ्या म्हणजे ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील कारण मंगळाचं भ्रमण व्ययसानात होणार आहे ते तेवढंसं चांगलं मानलं जात नाही अर्थात तुमचं या महिन्याच्या साधारण बारा तेरा तारखेनंतर फिरणं जास्त होईल दमछाक होईल जास्त एक्झर्शन होईल कामं तुमची थोडीशी म्हणजे त्यामुळे थोडंसं त्रासदायक गोष्टांना सामोरं जावं लागेल आरोग्याच्या दृष्टीने तर त्या ठिकाणी थोडंसं काळजी घेणं महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठली ज्याला आपण आर्थिक संदर्भात लोन वगैरे घेणं असा प्रकार करू नका कारण तो लोन मिळेल तुम्हाला इझिली परंतु ते तुम्हाला परत परतावा करण्यासाठी थोडंसं जास्त हे करावं लागेल कारण का तुमची जी रास आहे ही रास खर्चिक आहे तर त्या ठिकाणी थोडस लक्ष द्यावं लागेल त्याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असतील खास करून पुरुष मंडळी असेल त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील साधारण सा, 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 हे जे मंगळाचं भ्रमण आहे तुमच्या वेसने थोडंफार तुम्हाला स्ट्रेस मात्र नक्की देईल ते आता ज्या सांगितलं त्या गोष्टींमुळे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे आता आपण विचार करू बुध ग्रहाबद्दल बुध जो ग्रह आहे हा बुध ग्रह तुमचा धनेश पण आहे लाभेश पण आहे जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये शत्र राशीमध्ये भ्रमण करतोय तो वक्री अवस्थेमध्ये सुद्धा आहे तर गेल्या साधारण दहा बारा दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल की थोडंसं फायनान्शियल क्रंच ज्याला आपण म्हणतो की आर्थिक संदर्भामध्ये गोष्टी काही व्यवस्थित होत नाहीत म्हणजे पैसे काही ये आपले येत नाही आहेत आणि आपण जे आपले जे अधिकाराच्या हक्काचे जे पैसे आहेत ते सुद्धा आपल्याला मिळत नाही असं काहीच वातावरण तयार झालेलं असेल काळजी करू नका या महिन्याच्या साधारण सोळा सतरा तारखेनंतर या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतील महत्वाचं म्हणजे त्या आधी कुठल्याही प्रकारच्या आर्थिक संदर्भातल्या व्यवहार नका मध्ये गुंतवणूक असतील किंवा खर्च असेल खास करून ते सुद्धा करू नका कारण थोडस तुमचं गणित चुकण्याची शक्यता आहे आर्थिक संदर्भामध्ये तर या ठिकाणी थोडस लक्ष देणं महत्वाचं राहील यानंतर आपण चर्चा करणार आहोत गुरुग्रहाबद्दल गुरु जो ग्रह आहे तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे आणि तो खूपच चांगल्या प्रकारचे जे गुणधर्म आहे ते तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे खरं तर हा गुरु व्य तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत होता आणि गेल्या महिन्याच्या म्हणजे एप्रिलच्या एकवीस तारखेनंतर तो तुमच्या भाग्यस्थानात आलेला आहे अतिशय उत्तम प्रकारचे याचे तुम्हाला शुभ लाभ असे मिळणार आहेत कारण भाग्यातला गुरु अतिशय चांगला असतो भाग्य आणि गुरु याचं खूपच जवळचा नव्हतं आणि तुमच्या राशीसाठी सुद्धा गुरु हा अतिशय महत्वाचा ग्रह ठरतो कारण तो तुमचा पंचमेश आहे अष्टमेश आहे महत्त्वाच्या अशा कोणस्थानाचा अधिक त्याचं जे शुभत्व आहे ते जास्त प्रमाणात वाढतं याचे परिणाम कोणते असेल या संदर्भातले आपण स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तरी पण या महिन्याच्या संदर्भात विचार करायचा झाला तर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या राशीची जो अंतर्भूत जो बेसिक इन्स्टिंक्ट ज्याला आपण म्हणतो त्याला तो आत्मविश्वास हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये खूपच चांगल्या प्रमाणात जागृत होईल आणि तो जागृत झाला की कामं तुमचे पटापट होतात हे तुम्हाला वेगळं सांगायला नको तर काम करण्याचा उरक किंवा तुमचा आवाका सुद्धा झपाटून टाकणारा असेल त्याचप्रमाणे जी काही कामं करतात त्याच्यामध्ये तुम्हाला यशसुद्धा मिळेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा रिलेशनशिप अतिशय स्मूथ चालेल आणि जर नवीन रिलेशन बनवायची असेल नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा हे जे साधारण गुरुचं भ्रमण आहे तुमच्याकडे शुभ फलदायी असेल जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेड करत असाल तर चांगले लाभ मिळते अंदाज बरोबर येतील गर्भवती महिलांसाठी सुद्धा हा जो हे जे गुरुचं ते शुभ फलदायी राहील जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे जे गुरुचं गुरुचं भ्रमण आहे अतिशय शुभ फलदायी असणार आहे तर एकंदरीत सांगायचं झालं तर गुरु हा तुमच्यासाठी शुभ फलदायी राहणार आहे या महिन्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कागदोपत्री कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिस करायचं असेल तरी सुद्धा हा जे हे जे गुरुचं भ्रमण आहे गुरुचं तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील म्हणजे एकंदरीत मोठ्या प्रमाणात सांगितलं सांगायचं झालं तर एकटा हा गुरु बऱ्याचशा तुमच्या आयुष्यातल्या ज्या नेगेटिव्ह गोष्टी असतील किंवा जी कामं तुम्हाला करायची आहेत ज्याच्या आशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी गुरु हा प्रचंड प्रमाणात समर्थ राहील तुम्हाला या महिन्यामध्ये आता आपण चर्चा करणार आहोत शुक्र ग्रहाबद्दल शुक्र जो ग्रह आहे हा शुक्र ग्रह तुमच्या राशीचा दशमेश आहे आणि त्रितेश पण आहे जो की तुमच्या दशम सणामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक तीन तारखेनंतर तो तुमच्या लाभ सणात भ्रमण करणार अर्थात तुम्ही जे काही कामं काम करता त्याला अतिशय उत्तम प्रकारे काही गोष्टी चांगल्या मदत होतील तुम्ही केलेल्या कामाचे तुम्हाला मोबदला चांगल्या प्रकारे मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा असाल आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा ही बाजू जमेची आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार तुम्ही करू शकता फिरणं वगैरे लिंणं थोडं होईल आणि त्याचे लाभ तुम्हाला चांगले मिळतील तुमचे मित्र परिवार असेल त्यांच्यावर सुद्धा तुमचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारतील त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची काही मदत किंवा सल्ले मिळू शकतील तर एकंदरीत कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस यासाठी सुद्धा हा जो हे जे शुक्राचं भ्रमण आहे शुक्राचं भ्रमण तुमच्यासाठी शुभ फलदायी असंच होणार आहे यानंतर आपण चर्चा करणार आहोत शनी ग्रहाबद्दल अर्थात शनी जो ग्रह आहे गेल्या अडीच वर्षापासून तुमच्या साव्या सणात भ्रमण करत होता त्याचे काही वेगळे अनुभव तुम्ही घेतले असेल आरोग्याच्या संदर्भात किंवा काम धंद्याच्या दे संदर्भात परंतु जानेवारीच्या जानेवारी दोन हजार तेवीस पासून जो तुमच्या सप्तम सणात आलेला आहे आणि त्याचे सुद्धा अनुभव तुम्ही घेतलेले असतील साधारण जर तुम्ही सा, विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात नॉर्मल आहेत कारण तुमचे आणि वैवाहिक जोडीदारच्या जोडीदाराचे नातेसंबंध हे तसे फारसे काही नॉर्मल नसतात छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होत असतात परंतु आता जो शनी तुमच्या सप्तम सणात आलेला आहे स्वतःच्या राशी सप्तम सणात आलेला आहे त्यामुळे वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सोद स्मूद राहतील विशेष काय मोठं काय त्याच्यामध्ये होणार नाही अर्थात ही गोष्ट तुमच्यासाठी शुभ फलदायी असंच असेल तर शनीचं जे प्रमाण हे सुद्धा तुमच्यासाठी शुभ फलदायी असंच असणार मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर एकंदरीत ग्रहांचं जे फिरणं आहे किंवा राशांतर आहे ते तुमच्यासाठी या महिन्यात शुभ फलदायी राहतील आता आपण ग्रह योगांबद्दल सुद्धा विचार करू योगांबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा दिनांक एक तारखेला रवी आणि बुधची युती होणार आहे मेषराशी तुमच्या भाग्यस्थानामध्ये रवी हा तुमच्या राशीचा स्वामी जो भाग्यात जाऊन तुमच्या धनेश आणि लाभेश याच्या बरोबर युती करणार आहे शुभ फलदायी राहील ज्याला आपण नशिबाने काही गोष्ट ऐतिहास मिळणं असा काही प्रकार म्हणून तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल आर्थिक संदर्भामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल आणि तुम्ही तुमच्या कौड गुंतकूस कुं वगैरे सुद्धा होईल तर हा जो योग आहे रविबुद्धची भाग्यस्थान दिनांक एक तारखेला ही तुमच्यासाठी शुभ फलदायी अशीच असणार आहे यानंतर दिनांक चार तारखेला शुक्र आणि नेपचुनचा केंद्रयोग होणार आहे शुक्र जो की तुमच्या लाभस्थानात भ्रमण करतो नेप्चून जो की तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करतोय दोघांचा केंद्र ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या स्त्री व जो कर्मचारी असेल त्याच्यापासून थोडंसं सा सावध राहा त्याचप्रमाणे तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा ज्या स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर सुद्धा मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे त्याचप्रमाणे तुमचे भावा बहिणी म्हणजे जे भावंड असतील त्याच्यामध्ये ज्या बहिणी असतील त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी वाबित वादविवाद होतील अर्थात त्याचा फारसा परिणाम मात्र तुमच्या दैनंदिनीवरती होणार नाही यानंतर दिनांक नऊ तारखेला रवी आणि हर्षलची युती होणार आहे तुमच्या भाग्यसनात आता ही जी युती आहे थोडीशी महत्वपूर्ण राहिल कारण तुमच्या राशीचा स्वामी शनी रवी आहे जो की भाग्यात हर्षल बरोबर युती करणार आहे मेस राशीत तर या ठिकाणी छोट्या मोठ्या गोष्टीवर काहीतरी वादविवाद होतील आणि वादविवाद टोक गाडतील आणि त्या ते टोक घटलं की तुमची जी रास तुम आहे ही झटकन एखादा टोकाचा निर्णय घेते आणि नंतर मग त्याच्याबद्दल विचार करत बसे तसाच काहीसा अनुभव तुम्हाला या दरम्यान तर थोडंसं डोक्यावरती बर्फ ठेवणं गरजेचं आहे शांत राहणं गरजेचं आहे कारण रवी हर्षाची युती झटक्यात तुमचा पारा वाढवेल आणि त्याचा जे त्याचा जे परिणाम असेल तर तुमच्या फ्युचर लाईफ किंवा भविष्यावरती सुद्धा होऊ शकेल तर रविहर्षाची युती दिनांक नऊ तारखेला जे होणार आहे भाग्यस्थानामध्ये त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील याचप्रमाणे दिनांक तेरा तारखेला शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे शुक्र जो की तुमच्या लाभ सणात भ्रमण करतो शनी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो दोघांचा त्रिकोण योग होणार आहे दिनांक तेरा तारखेला हा शुभ फलदायी असणार आहे खास करून तुम्हाला आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ मिळू शकतील त्याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होईल खास करून तुमचे मित्र परिवार असेल त्यांच्यावर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संबोधत त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर सुद्धा बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संबोधत वैवाहिक जोडीदाराने तुमच्यामध्ये जे इंटरॅक्शन असेल ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं संभवत आहे एकंदरीत हा जो ग्रहयोग आहे तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे त्यानंतर दिनांक पंधरा तारखेला मंगळ आणि त्रिकोण त्रिकोणयोग सुद्धा होणार आहे मंगळ जोगी तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतोय नेप्रुन जो की तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करतोय दोघांचा त्रिकोण योग दिनांक पंधरा तारखेला होणार आहे तर साधारण या ग्रहयोगामध्ये सुद्धा तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल खास करून महत्वाची कामं तुमच्या होऊ तुम्हाला इंट्युशन्स वगैरे खूप चांगले मिळते तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये जी काही दुःख असतील किंवा जे काही दुखद प्रसंग असतील जे काही दुखरी बाजू असेल त्या संदर्भात काही काही चांगले इंट्युशन्स की तुम्हाला किंवा अंतप्रेरणा वगैरे येऊ शकेल जरूर त्याच्यात काम करा भविष्यात जाऊन ते तुमच्यासाठी शुभ फलदायी अशाच असणार आहे या दरम्यान धर्म धार्मिक स्थळांना किंवा मंदिरांना भेटी गाठी देणं असे सुद्धा प्रकार होऊ शकतात की ज्यामुळे तुमची मानसिकता बऱ्याच प्रमाणात स्थिर आणि शांत राहील त्याचप्रमाणे या महिन्याच्या दिनांक अठ्ठावीस तारखेला गुरु आणि राहूची युती होणार त्याला चांडाळ योग सुद्धा म्हणतात अर्थात त्या शब्दावरती जाऊ नका तर गुरुरावूची ही युती स्पेशल याकरता आहे की याच्यात या संदर्भात काही गोष्टी तुम्हाला सांभाळणं गरजेचं राहील अर्थात गुरु आणि राहू दोन्हीही स्लो मुव्हिंग प्लॅनर असल्यामुळे जरी युती अठ्ठावीस तारखेला होत असली तरी त्याचा जो प्रभाव आहे साधारण पंचवीस तारखेपासून ते जवळजवळ तीस एकतीस तारखेपर्यंत असणार आहे तर या दरम्यान महत्वपूर्ण कामं जसं की शेअर मार्केटमध्ये मोठे ट्रेड करून करू नका रिस्क घेऊ नका अर्थात तुमच्या भाग्यावरती विसंबून अजिबात राहू नका कारण बऱ्याच वेळा तसं होतं की काम आपली पटापट होत असले की भाग्य आपल्याला चांगला साथ देत आहे आणि भाग्यावरती आपण विसंबून राहिलं तर नेमकंच त्याच वेळेला धक्का बसतं तशाच प्रकारच्या काही गोष्टी या कालावधी दरम्यान होऊ शकतात तर त्या संदर्भात काळजी घ्या गर्भवती महिलांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःच्या तुमचा जे काही अभ्यास असेल किंवा तुम्ही का का जे काही शिकता त्याच्यावर लक्षात गाफील राहू नका त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे महत्वाचं म्हणजे गैरसमज वगैरे होण्याची शक्यता जास्त बघा राहू जो आहे हा गैरसमज करण्यामध्ये नंबर एकचा आहे म्हणजे वरवर गोष्टी जरी तुम्हाला सामान्य वाटत असतील तरी गैरसमजामुळे गोष्टी अतिशय टोकाच्या होऊ शकतात या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती दिनांक पाच तारखेला आहे बुद्ध पौर्णिमा आहे आणि दिनांक एकोणीस तारखेला अमावस्या आहे तर पौर्णिमा आणि अमवास्याच्या दरम्यान होतं काय की रवीचंद्राचं आकर्षण पृथ्वीप्रती थोडं जास्त असल्या कारणामुळे आपण थोडस जास्त भावना देतो आणि भावनेच्या भरत जाऊन जा चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदली तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर मे सिंह राशी हा जो संपूर्ण कालावधी आहे मे महिन्यात मे दोन हजार तेवीसचा तो तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे बऱ्याच प्रमाणात तुम्हाला गुरुची साथ खूपच चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि गेल्या साधारण एक दीड वर्षापासून ज्या काही गोष्टी होत नव्हत्या किंवा विलंबाने होत्या त्याला काही चालना मिळत नव्हती त्या मात्र आता होण्यास सुरुवात होईल की ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुना तर मित्रांनो हे होतं सिंह राशीकरता दोन हजार तेवीस मे करता तो संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा 那的吧